आणि अनेक चित्रपटांमधनं काम केलेले अण्णा, अनेक मालिकांमधनं काम केलेले अण्णा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अण्णांची अशी होती, विशेष असं होतं अण्णांचं की अण्णांना जर रोल आवडला तरच अण्णा करायचे. अण्णा हे असं व्यक्तिमत्व किंवा असा अभिनेता होता की पैशासाठी त्यांनी कधीच काम केलं नाही. मला हा रोल आवडला, या रोलमध्ये मला काहीतरी वेगळं करण्यासारखं आहे म्हणून मी हा रोल करतो. आणि त्यांच्या जाण्याचं कारण म्हणजे फारच मला असं वाटतं की कदाचित त्यांचा हा हजरजबाबी स्वभाव किंवा त्यांची एनर्जी देवाला कुठेतरी पाहावीशी वाटली असं असेल. कारण 12 तारखेला काहीतरी एक वडा त्यांनी खाल्ला, त्याची त्यांना ॲसिडिटी झाली, 13 तारखेला ते जेवले नाहीत आणि 14-15 तारखेपासून ते ॲडमिट झाले. आणि मी आत्ता कौस्तुभशी बोललो म्हणजे कदाचित त्यांना परमात्म्याने असं सांगितलं असेल की अण्णा, आम्ही त्यांना अण्णू म्हणायचो, कदाचित परमात्मा त्यांना असं म्हणाला असेल की अण्णू वर या, तर आता वर मजा करूया. कारण काल ते कौस्तुभला बोलले म्हणे पण परवाच्या दिवशी की आता माझं पॅकअप व्हायची वेळ आलेली आहे कौस्तुभ, सगळ्यांना कळव. पण या माणसाला मला असं वाटतं की सगळंच ज्ञात होतं किंवा त्यांना जाणवलं होतं की आता आपली या पृथ्वीदलावरची एक्झिट आहे की काय माहिती नाही. कारण त्यांच्याकडे बघितल्यावर असं कधीही वाटलं नाही की अण्णा आजारी आहेत, अण्णा अनफिट आहेत. या वयातला इतका उत्तम अभिनेता रंगभूमीवर जाणं हे रंगभूमीला पोकळी निर्माण करणारच आहे. आज आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इकडे ठेवला आहे. मी अण्णांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. मेरी लास्टमध्ये एक बार बात हुई थी, एक ॲड करनी थी, तो ॲड के लिए मैंने अण्णा को कॉन्टॅक्ट किया था. उस वक्त मेरे को इतना ही बोले की हे बघ, ती मी ॲड करेल पण त्यात काही वेगळं करण्यासारखं असेल तर मी करेल, नाही तर मी करणार नाही. सो उनकी खासियत ही होती, अगर कुछ अलग करने के लिए है तो मैं करूँगा, अदरवाइज मैं टाइम निकालने के लिए, पैसा कमाने के लिए कुछ नहीं करूँगा. और उनकी एग्जिट हो गई है, ये बहुत बुरी बात है, लेकिन मुझे लगता है कि भगवान को अण्णा चाहिए थे, इसलिए बहुत सादा सिंपल उनके एग्जिट का कारण हुआ और भगवान ने उनको बुला लिया. मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. थैंक यू. Thank you.
आठवणी अण्णा म्हणजे आमच्यासाठी एक मार्गदर्शक दीपस्तंभ हरवला असं मी म्हणेन, कारण अण्णांनी मला अगदी सुरुवातीच्या संघर्षाच्या काळापासून बांधलेलं आहे, शिकवलेलं आहे, त्यांच्याबरोबर काम करण्याचा बऱ्याच वेळा येऊ झाला. रंगभूमीशी एकनिष्ठ असावं म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णा. आणि दरवेळी काही एखादी वेगळी भूमिका मी केली की अण्णांचा आवर्जून फोन यायचा. दीपस्तंभ नावाची एक मालिका आम्ही हमारे मराठी रंगकर्मी जयंत सावरकर जी का कल देहांत हो गया. बहुत दुख है हमें, पर्टिकुलरली मुझे बहुत ज़्यादा, क्योंकि मेरे स्ट्रगल फेस से उन्होंने मुझे देखा था, मुझे गाइड किया. बहुत बार मैंने उनके साथ स्क्रीन शेयर किया, बहुत अच्छे लम्हे हमने साथ में गुजारे हैं. उन्होंने जो कुछ गाइडलाइंस दिए थे वो साथ लेके हम रंगकर्मी चल रहे हैं. और एक आदर्श रंगकर्मी कैसे होना चाहिए, इसका एक बहुत अच्छा उदाहरण हमारे अण्णा थे. उनके बहुत सारे किरदार हमारे दिल में बसे हुए हैं. तळीराम उन्होंने जैसा किया था एकस प्याला में, शायद ही कोई एक्टर कर पाए. और आखिरी लम्हे तक वो काम करते रहे. और एक डिसिप्लिन रंगकर्मी कैसे होना चाहिए, इसका एक वो आदर्श उदाहरण थे. हमने एक बार एक दीपस्तंभ नाम का एक सीरियल किया था, उसमें एक एपिसोड में मैंने और अण्णा ने तकरीबन 18 मिनट का एक वन शॉट वन सीन किया था. उस वक्त मैंने उनसे जो गाइडलाइन ली कि थिएटर कितना ज़रूरी होता है, थिएटर की क्या अहमियत एक एक्टर की लाइफ में होती है, ये उन्होंने मुझे इतने अच्छे तरीके से समझाया था. आज वो हम में नहीं है, लेकिन उनके किरदार, उनका मार्गदर्शन सदैव हमारे साथ है. हमारे मराठी रंगकर्मी जगत की ओर से मैं उनको भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. जब भी कभी देखते थे, एकाध रोल अच्छा लगता था तो फ़ोन करते थे. मैंने एक बार ईटीवी के लिए तळीराम का किरदार किया था, तो उन्होंने कहा था कि तू नाटक में भी ये कर ले, बहुत अच्छा होने लगा था. कोई भी रोल अच्छा लगे तो वो ज़रूर फ़ोन करके बताते थे, और बातचीत हर वक्त होती रहती थी. हाल ही में हमने साथ में काम भी किया था, लेकिन सबको कभी न कभी जाना है, लेकिन आखिरी लम्हे तक काम करते रहना ये बहुत ज़रूरी है, ये उन्होंने हमें सिखाया है.